नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती सर्व प्रश्न संच भाग 30 नंबरचा भाग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे। महाराष्ट्रातील पोलीस भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व परीक्षांच्या तयारीसाठी या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करायचं आहे। आणि पी डी एफ जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथे जॉईन व्हायचं आहे आणि रोजचे पी डी एफ मिळून त्यावरती अभ्यास करायचा आहे। खूप महत्त्वाचे प्रश्न मी ॲड केलेले आहेत। पहिला प्रश्न आहे, भिवपुरी धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उत्तर आहे ठाणे। ठाणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे भिवपुरी हा धबधबा। या ठिकाणी बघूया पुढचा नंबरचा प्रश्न काय आहे ते, छत्री सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उत्तर आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये स्थित आहे छत्री हे सरोवर। या ठिकाणी आपण तीन नंबरचा प्रश्न बघूया, नागपूर प्रशासकीय विभागामधील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर गडचिरोली हा सर्वात मोठा क्षेत्रफळाने जिल्हा आहे नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये, ज्याची चौरस मीटर आहे 14,412 चौरस मीटर क्षेत्रफळ आहे गडचिरोली या जिल्ह्याचे। या ठिकाणी बघूया आपण चार नंबरचा प्रश्न बघूया, मुंबई प्रशासकीय विभागांमधील क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेला जिल्हा कोणता? तर मुंबई शहर ज्याची चौरस मीटर आहे 157 चौरस किलोमीटर, सर्वात छोटा जिल्हा आहे मुंबई शहर। या ठिकाणी पाच नंबरचा प्रश्न आहे, उजनी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उत्तर आहे सोलापूर। सोलापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे उजनी जलविद्युत प्रकल्प। या ठिकाणी सहा नंबरचा प्रश्न बघूया, भाटघर जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे पुणे। पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे भाटघर जलविद्युत प्रकल्प। मित्रांनो, प्रश्न कसे वाटले ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगायचे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही। सात नंबरचा प्रश्न आहे, बल्लारपूर औष्णिक जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे बल्लारपूर औष्णिक जलविद्युत प्रकल्प। या ठिकाणी आपण बघूया आठ नंबरचा प्रश्न, कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा। सातारा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोयना जलविद्युत प्रकल्प। खूप महत्त्वाचे असे प्रश्न मी घेतलेले आहेत। या ठिकाणी नऊ नंबरचा प्रश्न आहे, भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड। रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे भिवपुरी जलविद्युत प्रकल्प। दहा नंबरचा प्रश्न आहे, मुंबई प्रशासकीय विभागात क्षेत्रफळाने सर्वात जास्त असणारा जिल्हा कोणता? तर उत्तर आहे रत्नागिरी, जे की मुंबई प्रशासकीय विभागामध्ये सर्व क्षेत्रफळाने जास्त असलेला जिल्हा आहे। अकरा नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? तर भामरागड हा महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका आहे, जे की गडचिरोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। या ठिकाणी तेरा नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न बघूया, उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात कोणत्या नदीवर स्थित आहे? तर भीमा या नदीवर स्थित आहे उजनी धरण आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये हे स्थित आहे। या ठिकाणी आपण बघूया चौदा नंबरचा असा प्रश्न, हरताळे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर जळगाव। जळगाव या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हरताळे सरोवर। खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत। पंधरा नंबरचा प्रश्न आहे, सिरपर तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गोंदिया। गोंदिया या जिल्ह्यामध्ये स्थित आहे सिरपर तलाव। ठोसेघर धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उत्तर आहे सातारा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ठोसेघर हा धबधबा। मित्रांनो, 17 नंबरचा प्रश्न बघूया, औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळाने असणारा जिल्हा कोणता? तर उत्तर आहे बीड। बीड हा औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळाने असणारा जिल्हा आहे, ज्याची चौरस किलोमीटर आहे 10,993 किलोमीटर। या ठिकाणी बघूया आपण 18 नंबरचा प्रश्न, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला प्रशासकीय विभाग कोणता? तर कोकण। कोकण हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला प्रशासकीय विभाग आहे। 20 नंबरचा प्रश्न आहे, सर्वात जास्त प्रशासकीय तालुके असणारा विभाग कोणता? तर औरंगाबाद। औरंगाबाद हा विभाग सर्वात जास्त प्रशासकीय तालुके असणारा विभाग आहे। मित्रांनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये।